नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय गुटातून मोठी. मंत्री छगन भुजबळांच्या कुटुंबियांना मुंबई सत्र न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांचे जप्त केलेले पासपोर्ट्स त्यांना तात्पुरत्या स्वरूपात परत करण्याचे आदेश न्यायालयानं ईडीला दिलेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे भुजबळ कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, न्यायालयाकडून मिळालेला भुजबळ कुटुंबियांना जो दिलासा आहे त्याबद्दल काय माहिती, काय काय सूट मिळाली आहे त्यांना? खर तर ईडीकडनं ही कारवाई करण्यात आलेली होती आणि याच विषयीचा जो खटला आहे तो मुंबई सत्र न्यायालयात सुरू होता. ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भुजबळ कुटुंबियांवरती कारवाई करत असताना कोर्टाच्या आदेशानंतर त्यांचे पासपोर्ट हे जप्त करण्यात आलेले होते. परंतु मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार आता भुजबळ कुटुंबियांना त्यांचे पासपोर्ट हे परत मिळणार आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ असतील, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ अशा सगळ्यांना आता त्यांचे जप्त केलेले पासपोर्ट हे परत मिळणार आहे. ईडीच्या या कारवाईला कोर्टाच्या एका आदेशामुळे मोठा झटका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतो आहे. अतिशय मोठी डेव्हलपमेंट या संपूर्ण प्रकरणामध्ये ही झालेली पाहायला मिळते. त्यामुळं भुजबळ कुटुंबियांच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कमी आता झालेली आहे आणि मोठा दिलासा या कोर्टाच्या निर्णयामुळे संपूर्ण भुजबळ कुटुंबाला मिळाला आहे. जी सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. भुजबळ कुटुंबियांचे पासपोर्ट हे परत देण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं ईडीला दिलेले आहेत.